फार सुंदर बोलतात महाराज, महाराज आम्ही फार बिझी माणसं, फार बिझी. आता सध्याचं तरी एक वाक्य फार सुंदर प्रचलित आहे, मरायला वेळ नाही महाराज म्हणतात, इतके बिझी आहेत. म्हणजे ते यमाला सुद्धा यांनी वेटिंगवर ठेवलंय, थांब थोडं बघू, आम्हाला वेळ मिळाला की तुला सांगतो, मग तू उचलशील पुन्हा. काय चाललंय म्हणा. त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाचा उद्धार झाला. इच्छा नसताना कथा ऐकल्यावर सुद्धा उद्धार होतो, ही एक कथा सांगितली. दुसरी कथा सांगितली, एक जोडपाय बिंदुग आणि चंचुला. तिथं एक वाईट होते, इथं दोन्ही वाईट आहेत. बिंदुकचं लग्न झालं, चंचुला कुलवान घराण्यातली आहे, फार गुणवान, फार सुंदर होती. पण बिंदुक मुळात स्वभावाने बरा नव्हता. मग योग असा झाला, तो बाहेर ख्याली वागू लागला. हळूहळू तो घराकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. बाई विचार करत्या, इतकी सुंदर पत्नी घरी असताना सुद्धा हे वाईट वागतायत. तारुण्य होतं, तारुण्यामध्ये फार चुका होतात. बाई सुद्धा एका दिवशी वाईट वागल्या. ते म्हणले, मीच का वाट बघावं? समजा त्यांनी जर माझा त्याग केला असेल तर मी का त्यांची वाट पाहावी? ते सुद्धा वाईट वागू लागले. आता योग असा, एका दिवशी कोणतरी परपुरुष घरी होता आणि तेवढ्यात हे घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं, कोणतरी आपल्या घरी आहे. आपल्या बायकोला शिव्या द्यायला लागले. अगं तुला लाज वाटली पाहिजे, तू माझी पत्नी आहेस, तुला कळत नाही का काय वागतेस? त्याने सांगितलं, महाराज मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमची चूक अगोदर झाली का मी अगोदर चुकले ते सांगा. तुम्ही गुन्हेगार का मी? चुका तुम्ही केल्या का मी केल्या? महाराज तारुण्य फार कठीण आहे, फार कठीण आहे. एक महात्मा सांगत होते, राजेंद्र दासजी महाराज, भारत देशातला एक इतका विद्वान महात्मा आहेत महाराज, फार शास्त्रशुद्ध बोलणं असतं. कथाकारांना, कीर्तनकारांना, कलावंतांना सध्या दोन अडचणी फार मोठ्या येतात म्हटले. संसारामध्ये फिरत असताना माणसाने दोन गोष्टीपासून स्वतःला टाळलं पाहिजे. दोन गोष्टी ज्याला परमार्थ करायचा आहे, एक तर ऐश्वर्यापासून, संपत्तीपासून थोडंसं स्वतःला दूर ठेवलं तर परमार्थ होतो. आणि दुसरं सांगितलं, कामिनीपासून दूर राहिलं तर परमार्थ बरा होतो. महाराज गंमत अशी आहे की फार मोठे महात्मे भरपूर साधना केली, पण अंती कुठतरी कलंक लागला, दोष लागला, आणि परमार्थ सिद्धीला गेला नाही. आणि याच्याकरता म्हणून स्वतःला सांभाळलं पाहिजे, एक महात्म्यांचं मत आहे. ती बाई सांगायला लागली, तुम्ही चुकलात, मी तुमचं बघून मी चुकले. अगं नाही नाही, मला ते म्हणायचं नाही. त्याचे जे शब्द आहेत ना, फार मोठ्या माणसाला लाजवतील असे शब्द आहेत. तो सांगतो, जारेर विहार नित्यम तुम चेतसा निर्भय नवे. तो म्हणला, तू खुशाल वाईट वाग, मी तुला काहीच म्हणणार नाही. पण जो आपल्या घरी आला होता ना, तो फार श्रीमंत आहे, त्याच्याकडून पैसे घे आणि मला दे. म्हणजे एवढ्या नीच प्रकृतीची माणसं सुद्धा जगात झाली, एवढ्या वाईट प्रवृत्तीनं वागणारी माणसं सुद्धा झाली. ते पैसे मला पाहिजेत, कारण मला दुसरं कोणाला तरी द्यायचे आहेत. याच्यापेक्षा काय वाईट असावं सांगा. असं करता करता तो एका दिवशी घर सोडून गेला, ही म्हातारी झाली. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं, म्हातारपण लागलं की फार कठीण आहे. आणि देहविक्रय करणाऱ्याला शेवटी फार दुर्दशा होते म्हणतात, फार वाईट अवस्था आहे. कोणी बोलत नाही, कोणी चांगल्या नजरेनं पाहत नाही. आणि एका दिवशी योग असा, काहीतरी पुण्य, काही सुंदर अशा स्त्रिया त्या गोकर्ण महाबळेश्वरला जायला निघाल्या होत्या. त्यांनी सांगितलं, म्हणले अगं तुला यायचं आहे का, आम्ही चाललोत गोकर्ण महाबळेश्वरला. चंचुलाला सोबत घेतलं, चंचुला ती सगळ्यांसोबत गोकर्ण महाबळेश्वरला आल्या. महाराष्ट्रातलं महाबळेश्वर वेगळं आणि गोकर्ण महाबळेश्वर वेगळं. आत्ता वळगून 710 किलोमीटर दूर आहे गोकर्ण महाबळेश्वर. इथून अगदी समुद्राच्या कडेला, मला वाटतं कोल्हापूरहून 300 किलोमीटर काहीतरी अंतर आहे त्याचं. आणि सगळ्या ज्योतिर्लिंगाचे राजे आहेत गोकर्ण महाबळेश्वर. 12 ज्योतिर्लिंगाला जाणं झालं नाही, फक्त एका महाबळेश्वरला जाऊन आलं तरी 12 ज्योतिर्लिंगाला
गेल्याचं दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं असं त्याचा नियम आहे. सगळ्या स्त्रिया तिला घेऊन आल्या, सगळ्या दर्शन करतायत. एक कथा चालली, एक कथेत नेमका विषय चालला होता. एखादी स्त्री वाईट वागली तिला काय दंड आहे, एखादा पुरुष वाईट वागला त्याच्यासाठी काय दंड आहे, असं पाहता पाहता नेमकं नरकाचं वर्णन चाललं. एखाद्या स्त्रीनी व्याभिचार केला असेल तिच्यासाठी काय दंड आहे, सांगू लागले त्याला तिला यातना शरीर दिलं जाईल. एक लोहाचा तप्त असलेला पुरुष निर्माण केला जाईल, अगदी तापलेला लोखंड आणि त्याला मिठी मारायला होतील. म्हणजे आता जे आपण वाईट वागतो त्याचा दंड आपणाला भोगावा लागणार आहे. ऐकल्या ऐकल्या फार वाईट वाटलं, त्याच्या लक्षात आलं आपण वाईट वागलो, पाप केलंय, वेश्याप्रवृत्तीनं जीवन जगलो, म्हणजे याच्यानंतर आपणाला आता हेच भोगावं लागणार आहे. आपणाला नरक यातना भोगावं लागणार. काय करावं? पश्चाताप झाला. कथा संपली, जे महात्मा कथा सांगत होते त्यांच्या जवळ आल्या, हात जोडल्या, साधूच्या पायाजवळ बसल्या आणि डोळ्यातून पटपट पट अश्रूचे धार येत होती. त्यांनी विचारलं, बाई काय झालं, का रडताय, का दुःखी आहेत, हे माऊली सांग. म्हणले, काय दुःख आहे तुझं? म्हणले, काही नाही बाबा, तुम्ही आत्ता जो कथेत विषय सांगत होते ना, वाईट वागणाऱ्याची काय अवस्था होणार आहे, हे सगळं मी वाईट वागले, मी व्याभिचार केला, वेश्या प्रवृत्तीनं मी वागले, मी काय करू सांगा, काय करू सांगा, मला काही सुचत नाही महाराज. त्वमेव मे गुरुर्ब्रह्मस्तोम मातां च पितासि च. महाराज, तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमची शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आले, आता काहीतरी मार्ग काढा. उद्धरोद्धर माम दीनाम त्वमेव शरणं गताम. माझा उद्धार करा महाराज, काहीतरी करा. महात्म्याने सांगितलं, म्हणले, माता, ही कथा पूर्ण झाली की पुन्हा एकदा 11 दिवस केवळ तुझ्या उद्धारासाठी कथा सांगतो. म्हटलं, महात्म्याने या वक्त्याला फार सन्मान दिलाय. अरे, कोणतरी एक वेश्या प्रवृत्तीने वागलेली स्त्री जी आयुष्यभर वाईट वागली, ती स्त्री येऊन विनंती करते, माझ्यासाठी कथा सांगा. आपण म्हटलो असतो एका बाईसाठी कथा, ते असं वागणाऱ्या स्त्रीसाठी कथा, नाही नाही, साधू स्वभावाचे महात्मा होते. महात्म्याने सांगितलं, म्हणले, माता काळजी करू नको, मी पुन्हा तुझ्यासाठी कथा सांगतो. जी नियोजित कथा ती पूर्ण झाली. या माऊलीला समोर बसवलं, महात्मा कथा सांगू लागले. एक एक प्रसंग सांगत असताना बाबा अतिशय रममान होऊन कथा सांगतायत. ती दररोज समोर बसायची, पटपट पट डोळ्यातून अश्रुधारा यायच्या, पश्चाताप व्हायचा. पश्चाताप शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. पश्चात म्हणजे नंतर, ताप होणं म्हणजे मनाला यातना होणं. आणि पश्चाताप झालं की पाप जातात. व्यासमहाराज सांगतायत, पश्चाताप हा पाप कृताम पापानाम निष्कृती पराहा. पश्चाताप झाला पाहिजे, याचा अर्थ आम्ही केलेल्या कर्माची लाज वाटली पाहिजे की आम्ही वाईट का वागलो, चुकीचं का वागलो. पश्चातापाने खूप पाप निघून जातात महाराज, पश्चाताप झाला पाहिजे. ती माता पश्चाताप करू लागली. ती चंचुला 11 दिवस कथा पूर्ण झाली. महात्म्याच्या चरणावर नतमस्तक झाल्या. बाबा, तुमच्यामुळं माझा उद्धार होतोय. वरून विमान आलं सनातन धामातून आणि त्या चंचुलेला विमानात बसवलं आणि ती चंचुला शिवधामाला, सनातन धामाला प्राप्त झाली म्हणतात. आणि ज्या वेळेला पार्वती मातेनं बघितलं, सुंदर अशी एक सखी त्यांना प्राप्त झाली. तिला जवळ घेतलं, म्हणली, काय गं तुझं नाव? म्हणले, माझं नाव चंचुला आहे. आनंद वाटला, आनंदाने गप्पा गोष्टी व्हायला लागल्या. सुंदर पद्धतीने कैलासात शिवधामात ते राहू लागल्या. बोलता बोलता एका दिवशी सहज चंचुला रडत होती. आता स्त्रीचा एक स्वभाव आहे, बोलता बोलता एका मिनिटात डोळ्यात पाणी येतं आणि एका मिनिटात ते हसतात. माणसाच्या डोळ्यात कधीतरी पाणी येतं, पण स्त्रियांच्या बायकाच्या डोळ्यात सहज पाणी येतं महाराज, सहज पाणी येतं. म्हणून महिला मंडळांना हार्ट अटॅक फार कमी येतात, पुरुषांना जास्त येतात. बरोबर? हा, स्त्रीला अटॅकचं प्रमाण फार कमी आहे, पुरुषाला अटॅक फार येतात महाराज. स्त्रीला मोजक्या स्त्रीला अटॅक येतात, पुरुषांना फार. त्याचं कारण असं आहे, स्त्री हृदयापासून जीवन जगते. माऊली ज्ञानोबरे पांडुरंगाला बोलत असताना किंवा समाजाला बोलताना बाई गे, माये गे, आई गे हे जे शब्द वापरले, मात्र हृदय पुढे ठेवले. देवाकडे जायचं असेल तर एक तर स्त्रीचं अंतकरण घेऊन जावं लागतं, नसेल तर एखाद्या लहान बाळाचं अंतकरण घेऊन गेलोत तर तो लवकर भेटतो, चटकन भेटतो. एक तर लहान लेकरासारखं होऊन जावं, नाहीच झालं
असतं, स्त्रीचं अंतकरण घेऊन जावं, स्त्रीचं अंतकरण फार कोमल असतं, म्हणून अटॅक कमी येतात मलाच, अटॅक कमी. 100 पुरुषाला अटॅक आले तर केवळ 30 महिलांना अटॅक येतात म्हणे, 1/3 अटॅक येतात. बाई रडायला लागले, पार्वती मातेचं लक्ष होतं, ए चंचुला काय ग का रडतेस, हे सांगितलं म्हणले, माता माझं ज्यांच्याशी लग्न झालं होतं ते वाईट वागले, ते वाईट वागले, मी सुद्धा वाईट वागले, पण माझं काहीतरी पूर्वपुण्य असावं, मला महादेवाचं चरित्र ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, मी आज तुमच्यासोबत तुमच्या जवळ बसले, मी दासी आहे तुमची, सखी म्हणून तुम्ही जवळ घेतलात. पण आता गंमत अशी आहे, ज्यांच्याशी माझं लग्न झालं होतं त्यांचं काय झालं असेल ही कल्पना मनाला थोडा त्रास देते. म्हणजे शास्त्रात धर्मपत्नी हा शब्द आला, आता लक्ष द्या, पुरुषाला धर्मपती म्हणत नाही, स्त्रीलाच धर्मपत्नी म्हणतात. धर्मपती हा शब्द कुठल्या शास्त्रात नाही महाराज, नाहीच आहे, धर्मपती हा शब्द नाही आहे, धर्मपत्नी हा शब्द आहे, कारण ती स्वतःचा उद्धार करते आणि मालकाचाही उद्धार करायला ती तयार राहते, म्हणून ती धर्मपत्नी. महाभारतात 1.25 लाख श्लोकात व्यासांनी एकदाही त्या गान, कारण बाईंनी मालकाचा विचार केला नाही, धृतराष्ट्राचा. ते आंधळे होते आणि बाईनं डोळ्यावर पट्टी बांधली आणि तसंच राहिले. खरंच जर पतिव्रता असती, धर्मपत्नी असती, तर बाईनं त्यांची सेवा केली असती. आपण पट्टी बांधल्यावर दोघाला पाण्याचा ग्लास तिसऱ्यांनी द्यावा लागतो, हे अडचण. पण ज्या रावणाला मंदोदरी समजून सांगत होती की तुमचं कर्तव्य काय, हे बघितल्यावर तुलसीदास महाराज त्या मंदोदरीला धर्मपत्नी म्हणतात, धर्मपत्नी मंदोदरी. अरे ते असुरी स्वभावाच्या रावणाची बायको आहे, पण मालकाला समजून सांगताना फार सुंदर ती समजावून सांगते. आपला उद्धार करून घेते आणि मालकाच्या उद्धारासाठी जिची तळमळ आहे ती धर्मपत्नी. चंचुला सांगते, म्हणले माता आत्ता माझे मालक कोण्या अवस्थेत असतील मला कळत नाही, सांगा बरं. त्यावेळेला पार्वती मातेने 1 मिनिट डोळे बंद केले आणि सांगू लागले, म्हणले चंचुला आत्ता तुझा नवरा विंध्य नावाच्या पर्वतावर प्रेत होऊन फिरायला लागलाय, रडायला लागलाय. आम्ही अन्न खातो, प्रेताला विष्ठा खाऊ घालतात. आम्ही पाणी पितो, प्रेताला घाण काहीतरी प्यायला दिलं जातं आणि फार दुःख असतं. दुरून चंचुलाला दाखवलं की बघ, म्हणले तुझा नवरा पाप केल्यामुळं त्या झाडाला कवटाळून तो रडत होता, काय कोणाला दुःख सांगावं, काय करावं सुचत नाही. चंचुला पार्वती मातेला सांगते, माता एक काम करा, म्हटले काहीतरी करा, माझ्या मालकाचं दुःख कमी करा. त्याने सांगितलं, याच्याकरता एक काम करावं लागेल, शिवपुराणाची कथा करावी लागेल. म्हणले काही हरकत नाही. मग कथा कोण करणार आहे, त्या काळात शिवकथेतले तज्ज्ञ असलेले सुंदर नारद महाराजांच्या बरोबरीने ज्यांचा सन्मान केला जातो, तुंबरू महाराज. तुंबरू महाराज हे शिवकथा करतायत. तुंबरू महाराजांना बोलवलं पार्वती मातेनं, त्यांना सांगितलं आता यांच्या उद्धारासाठी कथा करायची आहे. कथा म्हटलं की यजमानाची गरज पडते. आता यजमान एकटे जमत नाही, जोडी लागतात. पार्वती माता म्हणल्या, थांबा यजमान मीच घेऊन येते. आपल्या मालकाला सांगू लागल्या महादेवाला, चला यजमान व्हायचं आहे. म्हणले कथा कोणाची आहे, कथा तुमचीच आहे. म्हणले शिवकथाच आहे, यजमानाची गरज आहे. महादेवाला स्वतः बसवलं, पार्वती माता डाव्या बाजूला बसल्या आणि तुंबरू महाराज कथा सांगतायत. एका पाशात त्या यांना बांधलं गेलं बिंदुगला, प्रेत येऊनित असलेला तो, आणि सुंदर कथा चालू झाली. आनंदाने कथा होते. जसं जसं कथा होऊ लागली हळूहळू त्याचं पाप कमी होऊ लागलं. 11 दिवस कथा पूर्ण झाली आणि त्याचा तो देह पडला. सुंदर असा देह प्राप्त झाला आणि त्याला बरोबरीने महादेवाने त्याला सोबत घेतलं आणि त्याला शिवगण म्हणून कैलास पर्वतावर घेऊन आले. प्रेताचा सुद्धा कथेने उद्धार होतो, अशा 2 कथा सांगतायत. आता गंमत असे शेवटच्या अध्यायात काही नियम सांगितली, कथेला येत असताना जमलंच तर 7 दिवस उपाशी राहून कथा ऐकावी. नारीला धर्मपत्नी म्हटलं नाही,